ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नागपुरातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सतीश उके यांना अटक केल्याच्या निषेधार्थ न्याय मंदिर बिल्डिंग समोर वकिलांनी आज आंदोलन केलेलं आहे. काँग्रेस नेत्यांचं वकीलपत्र घेतलेले ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरी ईडीनं छापा टाकला, तसेच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. नागपुरातून उके यांच्या घरी ईडीनं धाड टाकली, 5 तास चौकशी केली आणि त्यांना ताब्यात घेतलंय. याचाच निषेध आज नागपुरामध्ये करण्यात आलेला आहे. ॲडव्होकेट सतीश उके यांना अटक केल्याच्या निषेधार्थ न्याय मंदिर बिल्डिंग समोर सर्व वकील एकत्र जमलेत आणि त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. आपण ही दृश्य पाहू शकता, नागपुरातील आहेत. नागपुरातल्या न्याय मंदिर बिल्डिंग समोर हे आंदोलन सुरू आहे. यावेळी ईडीचा निषेध करण्यात येत आहे. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आपण सगळ्यांना माहितच आहे की हिंदी आप सभी को मालूम है की कुछ दिन पहिले जिल्हा वकील संघटन के सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट सतीश उके जी के घर पे ईडी ने कार्रवाई की, छापेमारी की. ये देख के, ये सुनने के बाद वकील वर्ग सदमे में है कि ऐसा क्या हुआ कि सतीश उके के घर पे ईडी ने कार्रवाई की. ऐसा कौन सा सरकारी पैसों का उन्होंने घपला किया, ऐसे कौन सी मालमत्ताओं का उन्होंने घपला किया कि जिसमें सरकार की पैसे को कहीं ना कहीं ठेस पहुंची. लेकिन जब उनको यहां से अरेस्ट करके लेके गए बॉम्बे में और जब कोर्ट के सामने उनको पेश किया गया, तब सभी चीजें सामने आई. दो प्रकरण है, जिस प्रकरण के बारे में 2005 से लेके जो प्रकरण था, जो सिविल डिस्प्यूट था, प्रॉपर्टी का डिस्प्यूट था, जिसके बारे में कोर्ट में कार्रवाई शुरू थी और कोर्ट में वो केसेस पेंडिंग थी. लेकिन ऐसे दो ऑफेंसेस लेके ईडी ने कार्रवाई करना, ये हमारे लिए